औरंगाबाद नागपूरमध्ये दूषित पाण्यानं थैमान घातलं तर तिकडे कोल्हापुरात पाणी पुरवठ्यात तब्बल 69% गळती होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेनं वॉटर ऑडिट करता नेमलेल्या एका कंपनीनं दिलेल्या अहवालामध्ये ही बाब उघड झाली आहे. कोल्हापुरात दररोज तब्बल 69% पाणी गळती. महापालिकेच्या वॉटर ऑडिटमध्ये धक्कादायक अहवाल. कोल्हापूरची लोकसंख्या जवळपास 6 लाख एवढी आहे. शहरासाठी महापालिकेकडून दररोज 198.21 MLD पाण्याचा उपसा केला जातो. तरी देखील शहरातल्या अनेक भागात कमी दाबानं तर कुठे अपुऱ्या पाण्याचा पुरवठा होतो. पाईपलाईनला ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. मात्र ही गळती केवळ 15-20% असल्याचं पूर्वी कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी सांगत होते. मात्र ही माहिती वस्तुस्थितीला अनुसरून नसल्याचं वॉटर ऑडिटसाठी नेमलेल्या कंपनीनं समोर आणलंय. कोल्हापूर महापालिका प्रशासन दररोज 19.80 कोटी लिटर पाण्याचा उपसा करते. त्यापैकी केवळ 5.88 कोटी 21 हजार लिटर्स पाण्याचं बिलिंग होतं तर 1.76 कोटी लिटर पाण्याचा अनधिकृतपणे वापर केला जातो. म्हणजेच तब्बल 13.92 कोटी लिटर पाणी वाया जात आहे. गळतीमुळे जर 13.92 कोटी लिटर पाणी वाया जात असेल तर महापालिकेला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. मात्र कोल्हापूर महापालिकेच्या जल अभियंत्यांनी समोर आणलेल्या आकड्यांमध्ये काही त्रुटी असल्याचं समोर आलंय. तर दुसरीकडे पाणी गळती 30-35% असल्याचं कबूलही करताय. शासनाच्या निकषानुसार परमिसिबल जी त्याच्यामध्ये लिकेजेसची पर्सेंटेज आहे ते 20% आहे. 20% गळती अपेक्षित आहे जास्तीत जास्त. पण ही जी गळती आहे आता जी यांनी दाखवली गेलेली आहे ते याच्यामध्ये काही त्रुटी असणे शक्यता आहे त्यांच्या फ्लोमीटरच्या कॅलिब्रेशनमध्ये किंवा त्याच्या रिडिंग्समध्ये. त्याच्यामुळे ही पर्सेंटेज त्यांच्याकडून हा जास्त दाखवलं गेले असं माझा समज आहे. त्रुटी पूर्ण झाल्यानंतर जी शेवटची आकडेवारी येईल की नक्की बाबा पर्सेंटेज ऑफ लिकेजेस किती, गळतीचं प्रमाण किती टक्के, ते आपल्याला त्याच वेळेला कळू शकेल. शासकीय निकषांनुसार 15-20% गळती महत्तम प्रमाण मानली जाते. त्यापुढे होणारी गळती म्हणजे पाण्याचा अपव्यय मानण्यात येतो. तरी देखील कोल्हापूर महापालिकेला याचं सोयरसूतक नसल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. महानगरपालिकेचा कारभार हा भोंगळ पद्धतीचा आणि गलथान पद्धतीचा कारभार आहे. 70% पाण्याची जर गळती होत असेल तर सर्वसामान्य नागरिक एवढा मोठ्या प्रमाणात पाणी बिल भरतं, घरफळा भरतात, त्या माध्यमातून सांडपाणी अधिभाराच्या माध्यमातून सुद्धा अतिरिक्त कर महानगरपालिकेला भरतो. पण या कराचा असा दुर्योपयोग आणि वाया जाणाऱ्या पाण्यासारखं जर सर्वसामान्य नागरिकांचे पैसे वाया जात असतील तर या अधिकाऱ्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. एकीकडे थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे पाण्याचं महत्त्व सांगितलं जातं तर दुसरीकडे मात्र कोल्हापूर महानगरपालिका दररोज 1,00,000 लिटर पाणी गळतीतून वाया घालवतं. याला कोल्हापूर महापालिका प्रशासन जबाबदार आहे की डोळे झाकून गप्प बसलेले लोकप्रतिनिधी, असाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर.